वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाबा साहेब ठाकरे धर्मानंद दिगे साहेब यांना वंदन करून शिवसेना पक्ष मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उत्तर नगर जिल्हा लोकसभा मतदार संघाचे कार्य सम्राट खासदार माननीय सदाशिव लोखंडे सर, शिवसेना नगर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तर नगर जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे सर, दुसरे एक आपले संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार सर, जिल्हा प्रमुख अमलाकर कोते सर, महिला जिल्हा प्रमुख कावेरीताई नवडे, जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, उपजिल्हा प्रमुख एकनाथ यादव, तालुका प्रमुख संजय वाघसोरे, अकोले शहर प्रमुख गणेश कानवरे, युवा सेना जिल्हा प्रमुख महेश देशमुख, राजू शहर प्रमुख विक्रम सरदारे, युवा सेना तालुका प्रमुख अभिमन्यू शेळके, शहर संघटक बाबासाहेब धुमाळ, उप तालुका प्रमुख विक्रांत शेळके, सर्व व्यासपीठ उपस्थित बंधू भगिनी शिवसेना, आपल्या पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्र्याची शपथ घेऊन एक वर्ष झाले. गेल्या एक वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक गावातून अनेक तालुक्यातून अनेक शहरातून कार्यकर्ते येत होते, साहेबांना समर्थन देत होते, अनेक वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते आपल्या पक्षात प्रवेश करत होते. गेल्या एक वर्षामध्ये साहेबांनी एक आयुष्यभर जे बाळासाहेबांचे विचार आणि दिगे साहेबांची प्रेरणा घेऊन ते स्वप्न पाहिलं होतं की राज्य करताना ह्या राज्यातल्या शेवटच्या माणसाला ह्या राज्यातल्या सत्तेचा शासनाचा विविध योजनांचा लाभ झाला पाहिजे, त्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचल्या पाहिजे. योजना कल्याणकारी शासन आपल्या झाली हा कार्यक्रम हाती घेतला. शासन आपल्या झाली हा कार्यक्रम मान्य मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच अशा प्रकारचा आगळा वेगळा कार्यक्रम आपला देश स्वतंत्र झाल्याशिवाय किंवा झाल्यानंतर किंवा राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच असा कुठला तरी वेगळा कार्यक्रम होतोय की सत्ता असते सर्व असतं पण राबवताना आपण बघतो की किती अडचणी येतात. रेशन कार्ड काढायचं असेल तर काय काय करावं लागतं, किती हेल्पाटे करावं लागतात, किती पैसे द्यावे लागतात. ज्यासाठी शासन निर्माण झालंय त्याचा संपूर्ण फायदा त्या राज्यातील सामान्य माणसाला मिळाला पाहिजे. खासदार साहेब ज्यावेळी सत्ता आली त्याच वेळी आम्ही साधारणतः डिसेंबरमध्ये आम्ही कार्यक्रम केला, जो आता तुम्ही शिर्डीला कार्यक्रम केला तो आम्ही आमच्या कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात म्हणजे ज्या ठिकाणी नगरसेवक आहे तिकडे आपण तो कार्यक्रम केला. मुख्यमंत्र्यांची आम्ही मदत घेतली पण मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं नव्हतं की असा काही कार्यक्रम आपण पण करू शकतो. कारण आमच्या परिसरामध्ये आपण नाव ऐकलं असेल किसन कथोर नाव सांगतो आहे ते साहेब वर्षातून एकदा मुंबईत काही जत्रा भरवतात, तुमच्या गावाला जर भरतात तसं ती जत्रा भरवतात आणि शासनाचे सगळे अधिकारी आणतात आणि 5 दिवसाची ती जत्रा असते. तुमच्या जत्रेसारखे सगळे कार्यक्रम होतात पण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून जी काही कामं होतात त्यांची ती छोटीशी जत्रा करायची.
आणि शिंदे साहेब ठाणे जिल्ह्याचे नेते असल्यामुळे तिथे जायचे. एक दोन वेळा आम्ही आणि आमचे खासदार पण तिथे गेलो होतो. त्या यंत्राच्या माध्यमातून साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी तो कार्यक्रम बघितला आणि तो खूप मोठ्या प्रमाणात केला. आम्ही त्यावेळी आम्ही 12,500 लोकांना थेट त्याचा लाभ द्यावा 12,500 किट वाटले. आम्ही जे काही शासनाचा वेगवेगळ्या योजना असतात वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तूंचं वाटप केलं जातं. आणि मुख्यमंत्री साहेबांना बोलवलं, साहेब आले, साहेबांनी ते बघितलं आणि साहेबांनी एका महिन्यात ती यंत्रणा सगळी शासनाच्या अधिकाऱ्यांना त्याच दिवशी कल्याणमध्येच लगेच तिथे आलेल्या अधिकाऱ्यांना बोलवलं. उल्हासनगरला पुढचा कार्यक्रम होता, तो कार्यक्रम झाला, तो बैठक घेतली आणि एक महिन्याच्या आतमध्ये यंत्रणा उभी केली आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये 17 जिल्ह्यापासून काम सुरू केलं. आता जवळजवळ गेल्या 5-6 महिन्यात 10 जास्त जिल्ह्यामध्ये ते कार्यक्रम पूर्ण पाडले आणि ते लाखो लोकांना त्याचा लाभ झाला. तुमच्या शिर्डी मतदारसंघातील खासदार साहेबांनी तो कार्यक्रम घेतला, त्याच्यामध्ये 24 लाख लोक आपण लाभार्थी निवडले. 30,000 लोकांना त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या लाभाचं जे जे जिने भरलेलं होतं, कोणी घरगंडी भरले असेल, कोणी इमारत कामगार असतील, कोण कडे असतील, काही महिला असतील, त्या महिलांना वेगवेगळ्या योजनेतून वस्तू वाटप केलं जातं, अशा सगळ्या संसार उपयोगी वस्तूचं वाटप करण्यात आलं. अशाच पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी संपूर्ण राज्यामध्ये या पद्धतीने कार्यक्रम राबवलाय. विकास कामांच्या बाबतीत आपल्याला माहीत आहे की राज्यात असं एकही ठिकाण एक वर्षात राहिलं नाही की गेल्या 25-30 वर्षात किंवा राज्यात आमदार खासदारची बसून निवडून येतात तिथपासून जेवढी कामं झाली नाहीत तेवढे सुद्धा आपले लोकप्रतिनिधी असतील त्यांनी कामं ह्या एका वर्षात केले. आम्हा नगरसेवकांना शहरामध्ये 50 लाख रुपये मिळतात. साहेब 65 कोटीचे एकेका नगरसेवकाला गेल्या वर्ष 16 वर्षामध्ये कामं मिळाली. सर्व आमदार खासदारांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये मागे केला विकास काम. अशा पद्धतीने साहेब शासनाची यंत्रणा राबवत आहे. खरं तर शासन कुणासाठी असतं? सामान्य माणसात. शासनाकडे पैसे असतात ते कुणाचे असतात? सामान्य माणसाचे. मग त्याच्याच ते उपयोगी पडले पाहिजे या उद्देशाने साहेबांचं काम चाललंय. विविध योजना असतील, मुख्यमंत्री सहायता योजने तुम्हाला माहीत असेल की लोकांना आजपर्यंत या महिन्यामध्ये 100 कोटी पार होईल. एक वर्षात 100 कोटी रुपये मिळून मदत केली लोकांना. कुठला 2 लाख रुपये असेल, कुठला 5 लाख रुपये असतील, कुठला 20,000 रुपये असतील, त्याच्या त्याच्या अडचणीप्रमाणे मदत केली. त्यासाठी आपल्या पक्षाचा एक वेगळा कक्ष काढला, शासनाचा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष आहे. अशा अनेक योजना आहेत जे तुम्ही मागा ते त्या ठिकाणी मिळतं. आत्ताच साहेबांनी पिवळ्या आणि ऑरेंज रेशन कार्डवाल्यांना 1.5 लाख रुपयाची वैद्यकीय उपचार मोफत सुरू केले. त्याचा 1.5 लाखावरून 5 लाखापर्यंत नेलं. आता 5 लाख रुपये झालं असेल तर राज्यातल्या प्रत्येक माणसाला त्याचा फायदा होईल. कारण 5 लाखाच्या पुढचा गरिबाला आजारच होत नाही, तो आजार श्रीमंताचा असतो. ते या पुढचा संपूर्ण प्रत्येक गरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवून साहेबांनी हा निर्णय घेतला. त्या सगळ्या योजना ज्या राबवल्या जात आहेत त्या योजना सामान्य माणसावर पोचाव्यात, आपल्या कार्यकर्त्यावर पोचाव्यात, आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पोचाव्यात. याकरिता गेल्या 1 महिन्यामध्ये साहेबांनी जे काय आम्ही मुंबईतले, ठाण्यातले, कल्याणचे, अंबरनाथ, बदलापूर, मुंबईच्या आजूबाजूच्या ज्या महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, तिथले अनेक वर्ष साहेबांच्या बरोबर संघटनेत काम करतोय, ज्यांनी ठाणे आणि मुंबईमध्ये संघटनेत काम केलं, असे नगरसेवक, असे पदाधिकारी निवडून त्यांना महाराष्ट्रातला प्रत्येकाला एक एक जिल्हा दिला आणि प्रत्येक तालुक्यात जायला सांगितलं. तर तालुका देऊन आम्हाला काय करायला सांगितलं? तर साहेबांनी तुम्हाला एक निरोप दिलाय, तुम्हाला एक आदेश दिलाय.
की साहेबान या वर्षभरामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष नेमले, संपर्क प्रमुख नेमले, पण त्यापुढे नियुक्त झाले की नाही, साहेबांना समर्थन दिलेल्या पदाधिकाऱ्याला प्रत्येकाला पद मिळालं की नाही, विविध पक्षांतून आपल्या पक्षात प्रवेश केलेल्या लोकांचा मान सन्मान झाला की नाही, त्यांना काम करायची संधी मिळते की नाही, आपण जी शासनाची कामं करतोय ती कामं आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून होत आहे की नाही, यासाठी निरीक्षक म्हणणं मला वाटत. ज्यावेळी शासन अशा पद्धतीने काम करतोय त्यावेळी साहजिकच त्या पक्षाचा मुख्यमंत्री, त्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत ते अपेक्षा बाळगतात की माझा कार्यकर्ता हा सत्ता आल्यावरती व्यवस्थित उभा व्हायला पाहिजे, त्याला ताकद दिली पाहिजे, त्याच्यावरती त्याच्याकडे येणाऱ्या लोकांच्या विश्वासानं काम झालं पाहिजे, त्याच्याकडे येणाऱ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. अशा परिस्थितीत सर्व नियुक्त्या झाल्यात का? झाल्या नसतील तर का नाही झाल्या? शंभर टक्के सगळ्यांना नियुक्त्या द्यायच्या. संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांनी तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, उपजिल्हा संघटक, जिल्हा संघटक, जिल्हा समन्वयक, शहर प्रमुख ह्या नियुक्त्या बऱ्यापैकी केल्या आहेत. आयडिया असते का त्यांनी करायचे? तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांनी त्यांच्या त्यांच्यातल्या कार्यक्षेत्रातील जो उपतालुका प्रमुख आहे, तालुका समन्वयक, तालुका संघटक, उपतालुका समन्वयक, उपतालुका संघटक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, अशा पद्धतीने शहरी भागात आणि ग्रामीण भागात सगळ्या नियुक्त्या करायचे. हा पहिला निरोप. दुसरा निरोप, प्रत्येक गाव तिथे शाखा, प्रत्येक गावात शिक्षण शाखा स्थापन झाली पाहिजे. आणि त्यानंतर प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांनी महिन्यातून एकदा तरी तालुका या ठिकाणी वेळ द्यायचा आहे. तालुका प्रमुखांनी आणि उपजिल्हा प्रमुखांनी, उपजिल्हा संघटक समन्वयक यांनी किमान जिल्हा परिषद मतदारसंघात 8 दिवसातून एकदा जायचंय. उपतालुका प्रमुख ते विभाग प्रमुख, उपतालुका संघटक, उपतालुका समन्वयक, तालुका समन्वयक, तालुका संघटक यांनी किमान 5 सभेच्या मतदारसंघात एकदा जायचं आहे. आणि विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग संघटक, विभाग समन्वयक यांनी किमान त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात ग्रामपंचायतीमध्ये जायचंय. जाऊन काय करायचंय? ज्यावेळी आपण जिल्हा परिषद मतदारसंघात जाणार तेव्हा तिथल्या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या जे काही 15-18 गाव असतील त्यांचा एखादा मोबाईलवर व्हॉट्सअप करून करा, त्यांना तालुका प्रमुखाची निरोप जाऊ द्या. उपजिल्हा प्रमुख, उपजिल्हा संघटक, उपजिल्हा समन्वयक, तालुका प्रमुख हे आपल्या गावामध्ये येणार आहेत, आपल्या गावातल्या समस्या जाणून घेणार आहेत, तुमच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत, आणि त्या मुख्यमंत्र्यांनी खासदार साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. अशाच पद्धतीने तालुका प्रमुखांनी त्यांच्या टीमने जिल्हा परिषदमध्ये जायचंय. विभाग उपतालुका प्रमुख, उपतालुका संघटक यांनी पंचायत समितीत जायचं आहे आणि विभाग प्रमुखांनी गावागावात जायचं. प्रत्येक महिन्याला किंवा त्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एकही गाव शिल्लक राहता का म्हणे? यालाच तर आपण म्हणणार आहोत की योजना कल्याणकारी शासन आपल्यात आहे. आणि हे करत असताना आम्ही सातत्याने येणार आहोत. हे 3 कामं तुम्हाला साहेबांनी दिले, या माध्यमातून लोकांच्या तुम्हाला अडचणी कळतील, समस्या कळतील, आणि त्या तुमच्या माध्यमातून शाखा प्रमुखापासून ते खासदारांपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत ह्या योजना किंवा हे तुमचं काम पोहोचवण्याचं, त्यांना न्याय देण्याचं काम जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, निरीक्षक किंवा जी टीम आहे ती करेल. हे करत असताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्या पक्षाची सदस्य नोंदणी ही पार पाडायची. त्याच्या परिसरात जाऊन त्यावेळी आपल्याला महिला आघाडी सक्षम करायचे आहे, त्यांना ताकद द्यायची आहे. आपल्या ज्या ज्या महिला समाजसेवा करण्यास इच्छुक असतील त्यांना आपल्या पक्षामध्ये काम करण्याची संधी द्यायची. ज्यांना पदाधिकारी नाही व्हायचा पण आपण कार्यकर्ते आहोत,
आपल्या घरातल्या एखाद्याने महिलेने मुख्यमंत्र्यांचा हात बळकट करायचा असतील तर आपण त्या परिस्थितीत करणाऱ्या महिलेला मदत करायचं. सगळेच पदाधिकारी होत नाही, पण जसं आज आम्ही सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, आज आपल्याला महिला पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यासाठी आपण त्या ठिकाणी सहभाग करून घ्यायचा. पुढच्या वेळी येईल त्यावेळी तालुका प्रमुख यांनी लक्षात घ्या की पुढच्या वेळी येईल त्यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याने त्यावेळी भाषण नसेल, सत्कार नसेल, आम्ही त्या त्या जिल्हा परिषदेत येणार आहोत, प्रत्येक कार्यकर्ता त्याचं गाव विचारणार आहोत, त्याला कुठलं पद दिलंय पक्षाने, त्याला शासनाचं काय पद दिलं जाईल, SU आहे, संजय गांधी निराधार योजना, विविध समित्या असतात, ST महामंडळाची समिती असते, MSMEची समिती असते, त्याला ते आम्ही शासनामधून देण्याचं काम करणार आहोत. पण ज्यावेळी त्याला असं पद दिलं जातं, शाखाप्रमुख केला जातो, गटप्रमुख केला जातो, शिवदूत केला जातो, तर त्यांना पक्षात किती कार्यकर्ते तयार केले, त्याने पक्षामध्ये किती महिला कार्यकर्त्यांना घेऊन यायचं काम केलं, किती युवा सैनिक तयार केले, किती शेतकरी संघटनेला कार्यकर्ते उपलब्ध करून दिलं, ह्या सगळ्यांचा आम्ही आढावा घेणार आहोत. आणि त्यानंतर हे काय तुम्हाला पंचवार्षिक योजना सांगत नाही, हे येणाऱ्या महिना दीड महिन्यामध्ये आपलं पूर्ण करायचं, जास्तीत जास्त दसऱ्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक 15-20 दिवसाला आम्ही इथे आहोत. साधारणतः 3-4 अशा कार्यक्रमामधून बैठकीमधून ह्या सगळ्या नियुक्त्या आणि सगळी यंत्रणा उभी करायची. ही यंत्रणा उभी राहिली की आपोआप सर्व योजना सामान्य नागरिकापर्यंत जाणार आहे. तुम्ही ठाणे जिल्ह्याचं ऐकलं असेल, बघितलं असेल, दिघे साहेबांपासून झालेली सुरुवात आज शिंदे साहेबांपर्यंत आलेली आहे, श्रीकांत शिंदेंच्यापर्यंत गेलेले आहे, संपूर्ण जिल्ह्याच्या सगळ्या महानगरपालिका आपल्याकडे आहेत, 11 महानगरपालिका आहेत, तेवढ्याच नगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आपल्याकडे दोन्ही, पालघर ठाणे, जिल्हा बँक आपल्याकडे आहे, सर्व सोसायटी आपल्याकडे आहेत, सर्व मार्केट कमिटी आपल्याकडे आहेत. हे का होतं? ज्यावेळी तुमची संघटना मजबूत होईल, पक्ष बांधणी होईल, त्यावेळेस सगळं आपोआप आपल्याकडे चालत येणार. या पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना निवडणुका लढायचे, सगळ्या निवडणुका सगळ्या ताकदीशी लढायचे. दरवेळेस आपण सांगत होतो जे आम्ही येताना दौऱ्यामध्ये तुम्ही सोबत असताना आम्ही काय बोलतोय हे आपण पाहिलेलं आहे. आपले जे पारंपरिक मतदारसंघ आहे जे आपण पहिल्यापासून लढत आलेलो, त्यामुळे त्याच्यावरती आपला साहजिकच 100% अधिकार आहे. पण याचा अर्थ नवीन करणार नाही असे नाही. नवीन पण विधानसभा आपण लढणार आहोत, सगळ्या जिल्हा परिषद, सगळ्या पंचायत समिती, सगळ्या नगरपालिका, सगळ्या नगरपंचायती, सगळ्या ग्रामपंचायती, निवडणूक लढण्याच्या दृष्टीने आपल्याला काम करायचं. मात्र आपण ते कधी लढणार? गावात आपण एका पदाधिकारी केला, त्या गावात एकही कार्यकर्ता नाही, एकही घर आपल्या सोबत नाही, ती ग्रामपंचायत करून काय उपयोग आपण? त्यावेळी तुम्ही ताकद निर्माण करा, त्यावेळी तुम्हाला कळेल की कसा असत. मी तुमचं माझंच उदाहरण देतो, इथले बरेच लोक असतील खासदार साहेब, माझ्या वर्गात एकूण जे आमचे मतदार आहेत त्यात 20-25% तुमच्या अकोल्याचेच लोक आहेत, ते तुमचे नातेवाईक असतील. कदाचित पुढच्या येणाऱ्या महापालिकेत तुमच्या अकोल्याचाच आम्ही एक बांगरे नावाचा, मारुती बांगरे नावाचा नगरसेवक करणार आहोत, कारण आमच्या पॅनलमध्ये एक रिझर्वेशन, महाराष्ट्र शासनाकडे नोकरी करतात. मी बऱ्याच वेळा या तालुक्यात आलो आहे, कारण बऱ्याच आमच्या एकूण मतदारांच्या 20-25% मतदार अकोल्या तालुक्यातले असल्याने ते बऱ्याच वेळा देवाला नवस करतात, आमचा साहेब निवडून येऊद्या, आमच्या मॅडम निवडून येऊद्या, आम्हाला निवडून राहील सांगतात, साहेब आम्ही नवस बोललोय. मग तो एक मोठा डोंगर शिखर फुटलं, तिथं वर घेऊन जातात आम्हाला, आणि तिथं प्रत्येक निवडणुका तुमच्या लोकांची नवस असतात. तर हे कधी होतं? एक निवडणूक 2000 साली आम्ही लढली, त्यावेळी आमच्यासमोर 20 लोक पहिलेच निवडून 20 लोक आम्ही तिकीट मागितलं, आम्हाला तिकीट दिलं, निवडून आलं, 5 वर्षानं आम्ही काम केलं. आणि 5 वर्षांच्या तिकीट पक्षाकडे मागे गेलो, त्यावेळी पक्षाचे नेते पालकमंत्री बसले होते, गणेश नाईक पालकमंत्री होते त्यावेळी. नाईक साहेबांनी माझ्या बाईकला विचारलं, तुला का तिकीट दिलं पाहिजे? तिने सांगितलं, साहेब मी सोडून तुमच्याकडे पर्यायच नाही,
खरं 5 वर्षात एवढं काम केलं की कोणी तिकीटच मागितलं नसेल. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत मी मतदारसंघ बदलला आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये मी त्या ठिकाणी जो आमचा पहिला मतदारसंघ होता खडगासाहेब त्या ठिकाणी आम्ही आमच्या कार्यकर्त्या नगरसेवक केलं. आजपर्यंत 4 कार्यकर्ते नगरसेवक झाले आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की त्यात नेहमी एक ST, कारण ST आदिवासी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या परिसरात. 25% आदिवासी समाज आहे त्यामुळे मला एक नगरसेवक आदिवासी करावा लागतो आणि तो शक्यतो जास्तीत जास्त तुमच्याच तालुक्यात असतो. तुम्हाला मी एक नाव पण सांगितलं कारण त्यांना तुम्ही ओळखत पण असा. बुधाजी भांगरे म्हणून आहेत, याच परिसरात कुठेतरी गाव आहे. त्या भंडारदऱ्याला जाताना त्यांचा तो मुलगा आहे. अशा पद्धतीने भेट निर्माण कधी होतं कोणी काय करत नाही. बघा खासदार सर तुम्हाला काम देते पण तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य आम्ही घेऊन करू शकत नाही, ना मुख्यमंत्री करू शकत, ना निरीक्षक करू शकत. हे तुम्हालाच व्हायचं आहे. खासदार साहेब तुम्हाला मदत, तुम्ही लोकांची कामं घेऊन याल ती कामं करतील, तुमच्या समाजामध्ये पद वाढवतील, तुमची कॉलर टाईट करतील. पण नुसतं आपला वोट सुट खासदाराच्या डायचं काहीच काम नाही, नसलं गावाला पण काय द्यायचं नाही. कोण कशाला तुम्हाला निवडून देईल. अशी यंत्रणा तयार करा की समोर पर्यायच ऐकणार पाहिजे की ह्या कार्यकर्त्याशिवाय येते कोणला देऊन चालणारच नाही. अशा पद्धतीने कधी घडेल त्यावेळी तुमची पक्ष संघटना मजबूत होईल. तर अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांना आपल्या पक्ष संघटने पक्ष संघटने पातळीची अपेक्षा आहे. आम्ही सातत्याने येणार आहोत. यापुढे तुम्हाला कुठलीही गोष्ट मागायसाठी मुंबईला यायची गरज नाही. इथेच आपले खासदार आहेत, संपर्क प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं तुम्ही काम करायचं आहे. ते ज्यांच्या ज्यांच्या स्तरावर आहे त्यांच्या त्यांच्या स्तरावरती तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम करणार आहोत, तुमचं काम करण्याचं आम्ही काम करणार आहोत. आपण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पक्ष बांधणी, शाखा स्थापन, संपर्क अभियान, सदस्य नोंदणी अभियान हे मोठ्या ताकदीने पूर्ण कराल. सर्वांचे शब्द तंतोतंत पाळाल असा मी निरोप घेऊन साहेबांपर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहोत. तर साहेबांनी दिलेली जबाबदारी आणि तुमच्या काय अडीअडचणी समस्या मागण्या असतील त्याही शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी आम्ही संपूर्ण प्रयत्न करू आणि ते आपल्याला मिळवून देऊ असं आपल्याला मुख्यमंत्री साहेबांच्या वतीने पक्षाच्या वतीने शब्द देतो. आणि मी माझी 2 शब्द संबोधलो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता: शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्तमंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 0 24 24 22 33 24.